नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय संस्कृती ही खूप मोठी आहे। ह्या संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत। प्रत्येक सण हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे। हे सण कशासाठी आपण साजरे करतो, तर त्या सणांमुळे आपल्याला आनंद तर मिळतो, सामाजिक एकोपा तर राहतोच, पण त्याचबरोबर त्या सणांच्या नुसार आपलं सगळं आचरण असल्यामुळे आपल्याला त्यातनं आनंदही मिळतो आणि त्याचबरोबर आपल्याला नवीन नवीन शिकवण, म्हणजे संयम आहे आपल्याकडे, असे अनेक गुण आपल्यामध्ये वाढीस लागतात। म्हणजे प्रत्येक सण जेव्हा आपण साजरा करतो, तर त्या सणांमध्ये आपल्याला सुख समाधान किंवा एकत्र येणं हा भाग आपल्याकडे व्हावा म्हणून आपण सण सगळे साजरे करतो। व भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत। आणि कोणते कोणते आहेत? दिवाळी असेल, दसरा असेल, नवरात्र असेल, किंवा विजयादशमी असेल, दिवाळी, दसरा, असे अनेक सण आहेत की जे सण खूप प्रामुख्यानं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साजरे केले जातात। गुढीपाडवा आहे। ह्या सणांचं वैशिष्ट्य काय आहे की प्रत्येक प्रदेशामध्ये, म्हणजे भारतातल्या प्रत्येक प्रदेशामध्ये हे सण साजरे केले जातात। तसाच सगळ्यात मोठा सण कोणता? तर नवरात्र किंवा दसरा। आता नवरात्र म्हणजे काय? तर 9 दिवस देवीची पूजा करायची। मग हे नवरात्र हे कधी सुरू झालं? तर जेव्हा भगवान श्रीरामांचा जन्म झाला, तर त्या भगवान श्रीरामांनी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रावणाचा वध केला। मग तो रावणाचा वध करण्यासाठी, कारण रावण ही खूप शूर होता, बलाढ्य होता, म्हणजे जेवढे राम शूर होते त्याच्या तुलनेत किंवा त्याच्यापेक्षाही काय होतं, रावण हा श्रेष्ठ होता। कारण त्याच्याकडे बुद्धी होती, शक्ती होती, भगवंताची पण शक्ती होती, कारण त्यानं प्रत्यक्ष तो शिवभक्त होता, शिवाकडून त्यानं आत्मलिंग आणण्याचा प्रयत्न केलेला होता। जरी पण त्याची वृत्ती कशी होती, आसुरी होती, त्यामुळे तो धर्माप्रमाणे न वागता चुकीचं वागत होता। आणि चुकीचं असेल, जेव्हा आपण चुकीनं वागतो तेव्हा आपल्याला त्याची शिक्षा होतेच, ही आपली भारतीय संस्कृती सांगते। प्रत्येक सणामागे आपला तोच वैशिष्ट्य आहे की आपल्यामध्ये जे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण घालवून आपल्याला चांगले गुण आणण्यासाठी आपण सण उत्सव साजरे करतो, की ज्यातनं आपले गुण वाढीस लागतात। त्या काळापुरतं का होईना आपण आपले दुर्गुण नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो आणि आपल्यामध्ये गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करतो। मग नारद ऋषी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। देवर्षी, देवांचे ऋषी कोण? तर नारद। ह्या नारदांनी श्रीरामाला सांगितलं की तुला रावणावरती विजय मिळवायचा आहे, चांगल्या प्रवृत्तींचा विजय मिळवायचा असेल, दुष्ट प्रवृत्ती घालवायच्या असतील, तर तुला देवीची पूजा करणं खूप आवश्यक आहे। म्हणून तर आजसुद्धा आपण देवीची पूजा करतो, कुलदेवीची पूजा करतो, की जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं आध्यात्मिक बळ मिळावं। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, पण ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कुलदेवीची प्रार्थना केली। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांची कुलदेवी ही भवानी देवी होती, आणि त्या भवानी देवीनं त्यांना प्रत्यक्ष तलवार दिली होती, आणि त्यामुळेच ते पाचशहांना, जे जे मुघल साम्राज्य पाचशहांमध्ये होतं, त्या मुघल साम्राज्याला ते लढू शकले। त्यांच्याकडे सैनिक बळ हे अतिशय कमी होतं, म्हणजे जेवढं मुघलांचं साम्राज्य होतं किंवा जेवढं सैन्यबळ होतं, त्यांच्याकडे तोफा होत्या, रणगाडे होते, त्या तुलनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे मावळेही कमी होते, आणि त्यांच्याकडचा दारुगोळा असेल किंवा रणगाडे असतील, जे काही तंत्रज्ञान होतं ते खूप कमी होतं। पण असं असूनसुद्धा त्यांना विजय होता, कारण ते धर्मासाठी प्रयत्न करत होते, की धर्म टिकावा म्हणून प्रयत्न करत होते, आणि त्यात त्यांना त्यांच्या कुलदेवीची, म्हणजे भवानी देवीची साथ मिळाली। कारण ते कायम जगदंब जगदंब म्हणत होते आणि त्यामुळे त्यांना साथ मिळाली। मग कोणत्याही कार्याला, जसं आपण म्हणतो की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे।
मग कोणत्याही सणामध्ये आपण हे भगवंताचं अधिष्ठान मिळवत असतो आणि म्हणून आपण सण साजरे करतो. मग त्यांनी पण असं सांगितलं, प्रत्यक्षात श्रीराम हे देवच होते पण मनुष्यरूपात आल्यावरती त्यांच्यामधलं सामर्थ्य कमी होऊ नये, ते सामर्थ्य वाढावं म्हणून त्यांनी त्यांना देवीची पूजा करायला सांगितली. आणि म्हणून त्यांनी 9 रात्र 9 दिवस देवीची पूजा केली, आराधना केली, बळ मिळवलं आणि 10व्या दिवशी रावण दहन केलं किंवा रावण वध केला. मग आपल्याला सुद्धा विजयादशमी ही का आपण साजरी करायची आहे, तर त्यासाठी करायची आहे. तर त्या विजयादशमीपासून आपण आपल्यातले दुर्गुण घालवून आपणसुद्धा आपल्यातल्या रावणरूपी असुराला नष्ट करायचं आहे आणि आपल्यामध्ये चांगले गुण मिळवायचे आहे आणि त्यासाठी 9 दिवस 9 रात्रात देवीची पूजा करायची आहे, अशी आपली संस्कृती सांगते. मग रावण दहन हे अनेक भागामध्ये केलं जातं, म्हणजेच काय तर वाईट प्रवृत्तींचा नाश करणं, हे प्रतिकात्मक आपण रावण दहन करतो. मग सगळ्यात मोठा सण किंवा सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केलेला सण हा विजयादशमीचा म्हैसूर संस्थानामध्ये केला जातो. कर्नाटकामध्ये म्हैसूर संस्थानामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो, बाकी सर्व ठिकाणीसुद्धा केला जातो. पूर्वीच्या काळी विजयादशमीला का महत्त्व होतं, कारण विजयादशमीपर्यंत पावसाळा असायचा. मग नवरात्रामध्ये सरस्वतीची पूजा करून, सप्तमीला सरस्वतीची पूजा करून मुलांना शाळेत घातलं जायचं की जेणेकरून पावसानंतर मुलांचं शिक्षण सुरू व्हायचं. गमभनही अक्षर पहिल्यांदी सरस्वती पूजन करून तिथं मग मुलं शाळेत शिकायला यायची. त्याचबरोबर विजयादशमीचं महत्त्व काय आहे, तर पूर्वीच्या काळी जेव्हा आपले मराठे सैनिक लढाईसाठी जात असत, तर लढाईसाठी जाताना विजयादशमीच्या दिवशी ते घराबाहेर पडत आणि सीमोल्लंघन करत असत, म्हणजे सीमा ओलांडून जात असत. आपल्या गावची सीमा, प्रत्येक गावाला एक हद्द असते, तर ती गावची सीमा ओलांडायचं म्हणून त्याला सीमोल्लंघन असं सुद्धा म्हणत असत. त्याचबरोबर त्या दिवशी अपराजिता देवीचं पूजन करत असत, म्हणजे अपराजिता देवी ही देवी सर्व संकटांवरती आपल्याला विजय मिळवून देणारी देवी आहे. मग त्या देवीचं पूजन करून घराबाहेर पडलं जायचं. त्याचबरोबर आपट्याची पानं आपण त्या दिवशी एकमेकांना देतो. का आपट्याची पानं देतो, कारण आपट्याच्या पानामध्ये जेव्हा आपण ती आपट्याची पानं हातात धरतो त्यामुळे आपल्या हार्टला चांगली स्पंदन येतात किंवा हार्टमध्ये चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये हार्टवरती परिणाम होतो आणि म्हणून म्हणजे आपलं हृदय व्यवस्थित राहावं. पावसामुळे जे आपल्या शरीराला थकवा आलेला आहे त्या थकव्याचं रूपांतर एनर्जीमध्ये होण्यासाठी, शक्तीमध्ये होण्यासाठी म्हणून आपण आपट्याची पानं देतो. जेव्हा आपण आपट्याची पानं हातात धरतो तेव्हा जास्तीत जास्त एनर्जी आपल्यामध्ये येते. थकवा दूर करण्यासाठी आपट्यांच्या पानांचा उपयोग केला जातो आणि ती शक्ती यावी म्हणून आपट्याची पानं दिली जातात. आपल्या प्रत्येक सणामध्ये कोणत्या वेळेला काय वापरलं जावं हे प्रत्येक वेळी सांगितलं आहे. जसं गुढीपाडव्याला आपण कडुनिंबाची पानं देतो. कडुनिंब का, तर कडुनिंबामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता साठली असेल ती सगळी निघून जावी, आपलं शरीर आतूनही स्वच्छ व्हावं, कारण कडुनिंब हे स्वच्छतेचं प्रतीक आहे. म्हणजे जर परिसरामध्ये कडुनिंब असेल तर तिथं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि तसं होऊ नये तर आपलं शरीर पण आतनं स्वच्छ व्हावं ह्यासाठी आपण कडुनिंबाची पानं खातो. मग प्रत्येक सणाचं असं वैशिष्ट्य आहे. तर आपण आता पाठ बघणार आहोत तो सोनेरी दसरा. सोनेरी दसरा त्याला दुसरं नाव आहे विजयादशमी. मग विजयादशमीमध्ये काय केलं जातं, तर दुर्गापूजा केली जाते. नवरात्रामध्ये सगळीकडे आपण दुर्गापूजा करतो, म्हणजे दुर्गादेवीची पूजा केली जाते. आज आपल्यालाही माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी देवी बसवली जाते. गुजरातमध्ये गरबा खेळला जातो. गरबा हे काय आहे, तर नृत्य प्रकार आहे की देवीची गीतं
भक्तिभावानं शास्त्रवृत्तीनं म्हणजे काय लढाईसाठी जसं आपण गाणी म्हणू किंवा लढाईसाठी आपण जसं वापरू तशा स्वरूपामध्ये ती ते नृत्य करायचं आहे आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे अशा प्रकारचा तो गरबा आहे आणि दुर्गा देवीला महत्त्व आहे. पश्चिम बंगालमध्ये तर तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गा पूजा केली जाते. त्याच्यानंतर रावण दहन. आता रावण दहन का केलं जातं तर रावणाचा प्रतिकात्मक पुतळा त्यावेळेला जाळला जातो. जसं गोव्यामध्ये नरकासुर दहन ही प्रथा आहे की नरकासुराचं प्रतिकात्मक रूप करून नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुर दहन केलं जातं. तसंच रावण दहन करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे म्हणजे विविध प्रांतामध्ये ती केली जाते. नवरात्रात आपण 9 दिवस देवीची घटारूपानं म्हणजे माठ ठेवून त्याच्याखाली पिकं घालून म्हणजे थोडेसे पीक घालून आपण ते रोज माळ करून अशी नवरात्रात 9 दिवस महाराष्ट्रात पूजा केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. त्याचबरोबर विजयादशमी साजरी केली जाते. आता विविध प्रांतामध्ये दसरा कसा साजरा केला जातो तर म्हैसूरचा दसरा हा सगळ्यात मोठा आहे. म्हैसूर संस्थानमध्ये त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा सण साजरा केला जातो. हा बघा म्हैसूर प्रांतामध्ये हत्तीवर्ण मिरवणूक केली जाते. तो जो राजवाडा आहे तो असा रोषणाईनी युक्त असा ठेवला जातो. त्याच्यासाठी अशी रांगोळी काढली जाते. फुलांची विक्री केली जाते. जास्तीत जास्त आपण झेंडूच्या फुलांची विक्री होते आणि झेंडूच्या फुलांचं आपण तोरण त्या दिवशी घराला बांधतो. हा एक 3.5 मुहूर्तापैकी दिवस आहे. ह्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. शस्त्रांची पूजा का केली जाते त्याच्यामागे अशी एक कथा आहे की ह्या दिवशी पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी वनवासामध्ये असताना आपले शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये म्हणजे जे अनेक वृक्ष आहेत त्यातला शमी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल शमी गणपतीला वाहतात तर त्या शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये म्हणजे जो झाडाचा एक भाग ढोली म्हणजे काय झाडाचा एक भाग झालेला असतो लपवण्याचं साधन साधारण तर त्या भागामध्ये खोडामध्ये त्यांनी आपली शस्त्र लपवून ठेवली होती आणि ती शस्त्र त्यांनी त्या दिवशी बाहेर काढली. वनवास संपल्यानंतर त्यांनी ती शस्त्र घेतली आणि शस्त्र घेतल्यानंतर महाभारत युद्ध झालं आणि म्हणून त्या शस्त्रास्त्रांची पूजा त्या दिवशी आपण करतो. सरस्वतीचं पूजन करतो. त्या 9 दिवसांमध्ये पहिल्या 3 दिवशी असं म्हणतात की पहिल्या 3 दिवशी महाकालीची पूजा केली जाते. नंतरच्या 3 दिवसामध्ये महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि शेवटचे 3 दिवस महासरस्वतीची पूजा केली जाते. मग सरस्वतीची पूजा करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे कारण आपली विद्येची देवता ही सरस्वती आहे. तिच्या आशीर्वादामुळेच आपल्याला यश मिळतं आणि हे यश मिळावं म्हणून सरस्वतीची पूजा केली जाते. त्याचबरोबर अपराजिता देवीचीही पूजा केली जाते. त्यावेळेला 3.5 मुहूर्त असल्यामुळे नवीन नवीन कार्य केली जातात म्हणजे वाहन खरेदी असेल नवीन घर घेतलं जातं किंवा नवीन वाहन खरेदी केली जाते किंवा सोन्याची खरेदी होते. मग आता प्रत्येक ठिकाणचा दसरा वेगळा वेगळा कसा आहे तर उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव 7 दिवस साजरा केला जातो. रघुनाथाची यात्रा काढली जाते. रामलीला सादरीकरण हे बघा रामलीला सादरीकरण. रामलीला म्हणजे काय रामचरित्राचं गायन केलं जातं म्हणजे जे आपल्याकडे नाटक हा प्रकार आहे की आपल्या उत्सवामध्ये कोकणामध्ये नाटकं केली जातात म्हणजे नाटक बसवलं जातं तसं रामलीला सादरीकरण म्हणजे रामाच्या जीवनातले प्रसंग किंवा रामायणाचे प्रसंग हे सादरीकरण रूपामध्ये ह्या दिवशी केले जातात. रामलीला सादरीकरण हा नवरात्रातील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रसिद्ध आहे म्हणजे आपल्याकडे आपण नाटक म्हणतो त्यांच्याकडे रामलीला सादरीकरण असं म्हटलं जातं. 9 दिवस चालू असलेल्या रामलीला नाटकाची सांगता विजयादशमीला रावण वधाने केली जाते. म्हणजे 9 दिवस सलग
प्रत्येक कार्यक्रम केले जातात, नाटकं 9 दिवस सलग केली जातात आणि शेवटच्या दिवशी रावण दहन केलं जातं. जसं आपलं भागवत सप्ताह आपण म्हणतो की 7 दिवसामध्ये भागवताचं वाचन केलं जातं आणि शेवटच्या दिवशी सांगता केली जाते, तसं रामलीला सादरीकरण हे 9 दिवस केलं जातं आणि शेवटच्या दिवशी रावण दहन केलं जातं. किंवा आपण नवरात्र बघतो, ह्याचं रामाचं नवरात्र गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रोज रामाबद्दलची माहिती सांगितली जाते. किंवा जे आपल्या गदिमांनी गीतरामायण लिहिलेलं आहे ते पूर्वीच्या काळी गीतरामायणसुद्धा दररोज लावलं जायचं. मग तसंच रामलीला सादरीकरण हे उत्तर भारतामध्ये होतं. यावेळी रावणाचा मोठा पुतळा करून त्याचं दहन करतात. हे बघा, अशा प्रकारे रावणाचा मोठा पुतळा केला जातो आणि त्याचं दहन ही लोकं करतात. कुलू शहरातला दसरा हा वैशिष्ट्यपूर्ण असतो, जे आपण हे उत्तर भारतातलं बघितलं. त्याच्यापुढे गुजरात संस्थान, तर गुजरातच्या वेळेला काय होतं, दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहितांच्या हस्ते पूजा केली जाते. छत्तीसगडमध्ये ह्याला आपण बस्तर असं म्हणतो आणि त्यावेळेला देवीचीच पूजा केली जाते. त्या देवीचं नाव आहे दंतेश्वरी. महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं, तर सरस्वती पूजन केलं जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सरस्वती कशी काढली जाते. मग कातकरी आदिवासी स्त्रिया ह्या दिवशी विशिष्ट प्रकारचा नाच करतात, त्याला दसरा नृत्य असं म्हणतात. आणि बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात. घराला आंब्याच्या पानांचं, झेंडूच्या फुलांचं तोरण आपण लावतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे जी वाहनं आहेत, म्हणजे छोटी गाडी असेल, मोठी गाडी असेल, तर त्या गाड्यांनासुद्धा आपण झेंडूच्या फुलांच्या माळा करून घालतो. पंजाबमध्ये ह्या दिवशी फक्त रावण दहन केलं जातं आणि एकमेकांना मिठाई वाटली जाते. दक्षिण भारतामध्ये 9 दिवस एकेका देवीची पूजा केली जाते. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक ह्याच्यामध्ये दुर्गेची पूजा केली जाते. धनधान्य, कला, शिक्षण, शक्ती ह्या सर्वाची उपासना ह्या 9 दिवसामध्ये होते. लोक एकमेकांना मिठाई आणि वस्तू भेट देतात. जसं कर्नाटकामध्ये आपल्याकडे दिवाळी हा सण मोठा आहे, तसं कर्नाटकामध्ये दसरा हा सण मोठा आहे. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक, ही मिरवणूक आणि ही रोषणाई केलेली, ही सगळ्यात वैशिष्ट्य आहे आणि ती सगळ्यात जगभरात प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा विजयवाडा येथील कनकादुर्ग मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि ह्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून नदीमध्ये फिरवून आणलं जातं. म्हणजे फेरी जी फाडली जाते ती देवीला बसवून, देवीची फेरी हंसाच्या आकाराच्या होडीमध्ये बसवून तिला फिरवून आणलं जातं, म्हणून त्याला थेपोत्सवम असं म्हटलं जातं. आपल्याकडे संस्थानी दसऱ्यामध्ये सगळ्यात मोठा महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर संस्थानाचा दसरा असतो. तो शाहू महाराजांच्या काळामध्ये सुरू झालेला आहे. शाहू महाराजांनी दसरा मिरवणूक ही केली जाते. जो भवानी मंडप आहे अंबाबाईच्या देवळाच्या इथला, त्या भवानी मंडपापासून ते पंचगंगा घाटापर्यंत विविध वाद्य किंवा सनई चौघडे अशा प्रकारे देवीची शोभायात्रा निघते आणि त्यावेळेला शाहू महाराजांचे वारस ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि शमीचं पूजन करून शाहू महाराजांच्या पुतळ्याचीसुद्धा पूजा केली जाते. म्हैसूरमध्ये चामुंडरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर काढून त्या दिवशी मोठ्या प्रमाणात मिरवणूक केली जाते आणि त्यामध्ये केवळ हत्तीच असताना नाही तर हत्ती, घोडे, उंट अशा प्रकारे ही मिरवणूक काढली जाते. त्या दिवशी आपण सगळेजण एकमेकांना सोन्याची म्हणजे आपट्यांच्या पानांची देवघेव करतो. त्या संदर्भात एक कवितासुद्धा आहे. सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनी आला, बहीण काशी ओवाळी मग त्याला, दसरा सण मोठा नाही आनंदा टोटा. म्हणजे लहान जी मुलं आहेत त्यांनीच सोनं लुटून आणायचं आणि घरातल्या सुवासिनी त्यांना ओवाळायचं आणि ओवाळल्यानंतर सगळ्यांनी पहिल्यांदी देवाला ती सोन्याची पानं म्हणजे आपट्याची पानं व्हायची आणि त्यानंतर सगळ्या घरातल्या व्यक्तींना
सोनं द्यायचं अशी प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे. अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. सोनेरी दसरा. आश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला विजयादशमी असेही म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र नवव्या दिवशी म्हणजे नवमीला उठवतात, तर काही ठिकाणी दसऱ्याला उठवतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा गोष्टी चार गोष्टी करायच्या असतात. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतात, त्यामुळे हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात. दसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. सर्व लोकांचा हा सण आहे. तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो. सुरुवातीला तो कृषी महोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात. ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करताना दिसतात. आता हेच पहा ना, कित्येक जण नवमीच्या दिवशी शेतात तयार झालेले भाताचे लोंगर घरी आणून त्याची पूजा करतात. घराच्या प्रवेशद्वारी हे लोंगर टांगून ठेवतात. कोकणात ही कणसे घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांना बांधून ठेवण्याची पद्धत आहे. आजही नवरात्रात घटाजवळ नवधान्याची पेरणी करणे, तयार झालेले ते धान्याचे तण देवास वाहणे, सीमोल्लंघनाला जाताना डोक्यात म्हणजे टोपीत खोणे ही प्रथा चालू आहे. या सर्व गोष्टी त्या कृषी महोत्सवाचे मूळ स्वरूप सांगत नाहीत का? नंतर या सणाला धार्मिक रूप आले. पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला. या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करतात. हत्ती, घोडे यासारख्या युद्धाला उपयोगी असणाऱ्या पशूंचीही पूजा करतात. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे. आपल्याला याचा वेगळा अर्थही घेता येईल. आमच्या समाजात काही वाईट विचित्र रूढी आहेत. धर्मभेद आहेत, भेदाभेद आहे, उच्च नीच नीच हा भेदभाव आहे. अनेक लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांना पुरेसे धान्य वस्त्र मिळत नाही. त्यांना राहायला घरही नसतात. शहरात असे अनेक लोक फुटपाथवरही झोपतात. अशा वाईट प्रथा रूढींच्या सीमांनी आम्हाला वेढले आहे. आमचे सामाजिक जीवन गढूळ केले आहे. या सीमांचे उल्लंघन आम्हाला करायचे आहे. भेदभाव नष्ट करायचा आहे. मत्सर मतभेद हे नाहीसे करून परस्परात प्रेमभाव बंधुभाव निर्माण करायचा आहे. सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. त्यांची प्राप्ती करायची आहे. सीमा ओलांडायची म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे. आम्ही हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल आणि खरे सोने आमच्या हाती लागेल. धन्यवाद.